जसं की मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं फिजिक्सच्या आय एम पी क्वेश्चन्स तुम्ही बघितलाच आहात आता केमिस्ट्रीच्या इम्पॉर्टंट क्वेश्चन्स तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे येणाऱ्या बारावी बोर्ड एक्झाममध्ये सो so, हे इम्पॉर्टंट क्वेश्चन स्टार्ट करताना मी स्टार्ट करतोय पहिला टॉपिक आहे केमिस्ट्रीचा सॉलिड स्टेट सो या सॉलिड स्टेटमध्ये पण जसं की तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे की मार्कांचं सॅग्रिगेशन करताना बोर्ड पॅटर्न केलेलं आहे आपण म्हणजे एक मार्कचे क्वेश्चन दोन मार्क्चे क्वेश्चन तीन मार्क्सचे क्वेश्चन आणि लॉंग आन्सर क्वेश्चन म्हणजे चार मार्कचे क्वेश्चन्स सो तुमच्यासमोर लिस्ट आहे ही आहे फर्स्ट टॉपिकसाठी जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत सॉलिड स्टेटसाठी ते आपल्या डोळ्यासमोर आहे नेक्स्ट तुम्ही बघू शकताय ह्याच्यामध्ये परफेक्ट मी कॉम्बिनेशन करताना वन मार्क टू मार्कचे क्वेश्चन जे आहेत तसं त्या पद्धतीत केलेलं आहे सो डिस्टिंग्विश बिटवीन क्रिस्टल अँड सॉलिड्स अँड अमोर्फास सॉलिड तुम्हाला माहिती आहे या मधला फेवरेट क्वेश्चन आहे हा स्कीप करून अजिबात चालणार नाही आहे या बऱ्याचदा हा एक्झामला पडलेला आहे सेकंड हा पण बघू शकताय तुम्ही की नंबर ऑफ ऍटम्स इन द एफसीसी युनिट तुम्हाला माहिती आहे की एफसीसी युनिट पण इम्पॉर्टंट आहे बीसीसी युनिट पण इम्पॉर्टंट आणि या क्वेश्चन्स वरती दरवर्षी एक्झाममध्ये हे फिक्स्ड क्वेश्चन विचारले जातात नेक्स्ट तुम्ही बघू शकता तीन मार्कचे जे क्वेश्चन्स आहेत तीन क्वेश्चन मध्ये पॅकिंग इफिशियन्सीवरती बऱ्याचदा अगेन क्वेश्चन झालेला आहे पॅकिंग इफिशियन्सी फॉर बीसीसी एफसीसी आणि सिम्पल क्युबिक हे जे तीन मार्कचे क्वेश्चन आहेत या टॉपिक मध्ये अगेन इम्पॉर्टंट आहेत नेक्स्ट तुम्ही बघू शकताय येस तर फोर मार्क्सचे जे आय एम पी क्वेश्चन्स so, आहेत ह्याच्यामध्ये सो ह्याच्यामध्ये आहेत व्हॉट आर द नॉन सॅच्युमेट्रिक पॉईंट डिफेक्ट्स सो ह्याचे जे आहेत क्वेश्चन्स ते अगेन चार मार्क्ससाठी इम्पॉर्टंट आहेत चार मार्क्सचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स करताना या टॉपिकमधले जे इथं <laughs> मी मेन्शन केलेले आहेत ते एकही सोडू नका चार मार्क्सचे क्वेश्चन्स तीन मार्क्सचे क्वेश्चन्स जे इथं मी दिलेले आहेत क्लिअर कट शंभर टक्के करून जावा येणाऱ्या मध्ये तुम्हाला नक्कीच हेल्प होईल नेक्स्ट तुम्ही बघू शकता इथे इम्प्युरिटी डिफेक्ट्स मी इथं फोर साठी ठेवलेला आहे जो की अगेन इम्पॉर्टंट आहे नेक्स्ट uh, सोल्युशन्स हा टॉपिक वरती आलेला आहे आपण सेकंड so, सो ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता एक मार्कचा हा फुल बंच आहे की जो अगेन इम्पॉर्टंट आहे डिफाईन तुम्हाला माहिती आहे एक मार्कचे जे क्वेश्चन्स असतात केमिस्ट्रीमध्ये ते भरपूर म्हणजे असे ट्रिकी टाईपमध्ये पण विचारले जाऊ शकतात सो so, ह्या क्वेश्चन्सला विचारण्यासाठी फेस करण्यासाठी आपल्याला ऍटलिस्ट हे माइंडसेट माहिती पाहिजे की कुठल्या टाईपचे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात सो so हे दोन मार्क्सचे क्वेश्चन्स तुमच्या डोळ्यासमोर आहेत आता डिस्टिंग्विश बिटवीन आयडियल अँड नॉन आयडियल सोल्युशन इज वन ऑफ माय फेवरेट क्वेश्चन फ्रॉम दिस टॉपिक देन के एफ आणि चे जे क्वेश्चन्स आहेत त्या रिलेटेड क्वेश्चन्स पण इम्पॉर्टंट आहेत त्या रिलेटेड न्युमरिकल सुद्धा इम्पॉर्टंट आहेत नेक्स्ट तुम्ही तीन मार्क्ससाठी क्वेश्चन बघू शकता या टॉपिक मध्ये तुम्हाला माहिती आहे ऑस्मॉटिक प्रेशर या टॉपिक मध्ये खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्याला स्किप नाही करून चालणार आहे तो पॉईंट आणि त्या रिलेटेड जे काही तीन मार्क्सचे मला इम्पॉर्टंट वाटतात क्वेश्चन्स या मध्ये मी ते परफेक्ट इथं बंच करून ठेवलेलं आहे नेक्स्ट आपण फोर मार्कमध्ये बघू शकतोय आयडियल झालेलं होतं नॉन आयडियल सोल्युशन्स म्हणजे काय आणि त्याच्याबद्दल थोडस एक्सप्लेनेशन आहे वेपर प्रेशरचा टर्म आहे तो पण अगेन इम्पॉर्टंट आहे आणि हे असे दोन तीन क्वेश्चन जे ऑस्मोटिक प्रेशर ऑस्मोसिस वगैरे या रिलेटेड क्वेश्चन जे आहे ते इम्पॉर्टंट क्वेश्चन्स मी इथं सॅग्रिगेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे अशा तरी आपलं सेकंड टॉपिक जो संपूर्ण थर्ड टॉपिक आपण ओळखतोय आयोनिक इक्लिब्रिया आयुनिक इक्विब्रियामध्ये वरती क्वेश्चन्स दरवर्षी विचारले जातात आणि त्या रिलेटेड मी पण क्वेश्चन्स इथं परफेक्टली मेन्शन केलेले आहेत आणि तुम्हाला हे काळजी समजले पाहिजेत की हे क्वेश्चन्स करत असताना डिटेल अँसरिंग गरजेचं आहे अगदी लॉजिकल अॅन्सरिंग सुद्धा महत्वाचं आहे तुम्हाला अँसर्स लिहित असताना मध्ये मा तुम्हाला माहिती आहे वाईड रेंज ऑफ क्वेश्चन्स असतात थेरीचे जे पॉईंट्स असतात ते भरपूर असतात त्याच्यामध्ये त्यामुळे हे जे काय थेरीचे पॉइंट्स आणि बाकीचे सगळे जे क्वेश्चन्स आहेत ते मी ट्राय करत केलेलं आहे की आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन जे दिलेले आहेत त्यातनं सगळेचे सगळे क्वेश्चन्स हे आपल्याला तिथून मिळून जातील नेक्स्ट आपण बघू शकताय हा तर अशा काहीशा रिॲक्शन्स पण आपण मी इथं मेन्शन मुद्दाम केलेल्या आहेत की जेणेकरून काय होईल की तुम्हाला त्या टॉपिकच्या रिलेटेड ज्या आय एम पी रिॲक्शन्स आहेत त्याचा पण तुम्हाला नीट उजळणी होईल आणि प्रॉपर त्याचं क्वेश्चन्स तुम्हाला समजून जातील नेक्स्ट पॉईंट आपण बघूयात या टॉपिकचे दोन मार्क्सचे क्वेश्चन्स आहेत ह्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे पी एच आणि पीओ एच वरती दरवर्षी क्वेश्चन असतोय हा काय म्हणजे डिस्कस करण्याचा मुद्दाच नाही हा दरवर्षी क्वेश्चन असतोय आणि आपण हा नक्की केला पाहिजे चांगले हे तीन मार्कचे क्वेश्चन आहेत त्या टॉपिक मधले मला मा, असं वाटतं की यावर्षी बफर सोल्युशन जो क्वेश्चन आहे तो अगदी आय एम पी आणि तो येण्याचे चान्सेस भरपूर हाय आहेत अजून तुम्ही इथं डिग्री ऑफ डिसोसिएशन हा पण एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे नेक्स्ट आहे तुमच्याकडेच फोर मार्क्सचे आय एम पी क्वेश्चन्स फोर मार्क्सच्या एम पी क्वेश्चन्स करत असताना तुम्हाला माहिती आहे एम्फोटेरिक नेचर ऑफ वॉटर हा अगेन अंडर क्वेश्चन आहे बऱ्याचदा म्हणजे त्याला सा, स निग्लेक्ट झालेला पण तो क्वेश्चन आय एम पी आहे अगेन डिफाईन सोलिबिलिटी ऑफ प्रॉडक्ट्स आणि हा हायड्रोलायसिस ऑफ सॉल्ट हा पण इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे या टॉपिकमध्ये फोर मार्क्ससाठी मला वाटतं की तो या वर्षी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे नेक्स्ट तुम्हाला माहिती आहे सगळ्यांचा आवडीचा म्हणा आणि थोडासा टफ पण म्हणूयात आपण टॉपिक थर्मोडायनॅमिक्स थर्मोडायनॅमिक्समध्ये बोलत असताना जे वन मार्कचे क्वेश्चन्स आहेत ते तुमच्या डोळ्यासमोर आहेत या टाइपचे क्वेश्चन्स इथे विचारले जाऊ शकतात आयडियल गॅसवरती जास्त विचारले जाऊ शकते ह्याच्यामध्ये आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे साईन कन्व्हेन्शन हे पण महत्वाचं होतं या टॉपिकमध्ये देन टू मार्कचे क्वेश्चन्स आहेत एन्थाल्पी हा क्वेश्चन प्लीज स्किप करू नका या वर्षीसाठी हा क्वेश्चन मोस्ट आय एम पी क्वेश्चन आहे या टॉपिकमधला एन्थाल्पी आणि त्या रिलेटेड जे काय एन्थाल्पीचे जे क्वेश्चन्स आहेत जे मी ह्याच्यामध्ये मेन्शन केलेले आहेत एकही सोडू नका क्लिअर कट सगळे करून जावा नेक्स्ट आहे डिफाईन आयसोलेटेड सिस्टीम तुम्हाला माहिती आहेत स्टँडर्ड एंथाल्फी फॉर्मॅट आहे एनथाल्पी ऑफ वेपरायझेशन आहे एंथाल्पी ऑफ कंबशन आहे या टाईपच्या ज्या क्वेश्चन्स आहेत एन्थाल्पी मी मगाशीच मेन्शन केलं होतं की एंथाल्पी आणि एन्थाल्पीच्या रिलेटेड जे जे काही क्वेश्चन्स आहेत अजिबात सोडू नका यावर्षी फिक्स तुम्ही येणाऱ्या एक्झाममध्ये बघू शकताय जसं की तर फोर साठी दिसू शकते तुम्हाला एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन बँड एन बॉन्ड एन्थाल्फी मग हा एक क्वेश्चन आहे की जो आय एम पी आहे नेक्स्ट आहे सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स आणि गिब्स रिॲक्शन किंवा गिब्स एनर्जी रिॲक्शन हे हा अगेन आय एम पी क्वेश्चन आहे बऱ्याचदा हा क्वेश्चन रिपीट झालेला आहे फोर मार्कमध्ये भरपूर वेळा क्वेश्चन हा रिपीट झालेला आहे सो करणे गरजेचं आहे नेक्स्ट आहे इलेक्ट्रोकेमिस्ट्री ओके इलेक्ट्रो केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला माहिती आहे की थोडासा सेल ओरिएंटेड थोडासा जास्त ह्याच्यामध्ये सिलेबस आहे त्यानंतर पोटेन्शियल रिड्युस्ड पोटेन्शियल प्रेड्युस थ्रू द एन आय डी सेल्स हा पण इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे इक्वेशन्स आहेत त्याच्यामध्ये जे इम्पॉर्टंट आहेत केलेच पाहिजेत नेक्स्ट आहे टू मार्क्ससाठीचे क्वेश्चन्स टू मार्क्स साठीचे क्वेश्चन्स करताना तुमच्या डोळ्यासमोर जे हे क्वेश्चन्स मी इथे बंच केलेलं आहे एनरा एक्जाम ते अगेन इम्पॉर्टंट आहेत येणाऱ्या एक्झाममध्ये करणे महत्त्वाचं आहे नेक्स्ट आहे तीन मार्क्सचे जे क्वेश्चन्स आहेत तीन मार्क्सचे मध्ये पण मी डिफरन्स वगैरे प्रॉपर असे बसवून दिलेले आहेत की जेणेकरून तुम्हाला एक्झामला जाताना हा हा क्वेश्चन माझ्या ओळखीचा आहे हा क्वेश्चन आपण एकदा या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे आपलं ॲटलिस्ट हे क्लिक होईल आणि तुम्हाला त्या रिलेटेड जर तुम्ही क्वेश्चन्स केला तर नक्कीच तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये हेल्प होईल नेक्स्ट आहे एसएच ची अगेन हा एस एच ची इम्पॉर्टंट पॉईंट आहे या टॉपिकमधला खूप महत्त्वाचा पॉईंट आहे करणे खूप महत्त्वाचं आहे नेक्स्ट तुम्ही बघू शकता इलेक्ट्रो केमिस्ट्रीबद्दल इतकेच क्वेश्चन्स मला वाटतात केमिकल कायनेटिक्स आहे केमिकल कायनॅटिक्समध्ये थोडंसं रिॲक्शन्स महत्त्वाच्या आहेत आणि त्यानंतर uh, थ्री मार्क्स आता हे ॲक्च्युली मी वन मार्क आणि हे कधी कधी टू साठी पण विचारले जातात थोडंसं त्याच्यात ॲडव्हान्स घेऊन थ्री मार्क्सचे जे क्वेश्चन्स आहेत सो थ्री मार्क्च्या मध्ये बघू शकतो आपण हाफ लाईफ पिरियड वगैरे महत्त्वाचा रेट लॉ महत्वाचा आहे मॉलॅकिरिटी महत्वाची आहे इथे हे बंच मी केलेलं आहे प्रॉपर क्वेश्चनचा तुम्ही बघू शकता फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन झिरो ऑर्डर रिॲक्शन रेट ऑफ कॉन्स्टन्स हे अगेन इम्पॉर्टंट आहे नेक्स्ट आहे नेक्स्ट तुम्हाला बघू शकता तुम्ही थ्री मार्क किंवा टू मार्क्सचे यातले क्वेश्चन्स सो ऑर्डर ऑफ रिॲक्शन अँड मोलेक्युरिटी अगेन इम्पॉर्टंट आहे आणि हा क्वेश्चन महत्वाचा आहे फोर की पॉईंट अबाउट द ऑर्डर ऑफ रिॲक्शन द ऑर्डर ऑफ रिॲक्शनमध्ये भरपूर सारे क्वेशन्स आलेले आहेत पण हा थोडासा ट्रिकी क्वेश्चन आहे आणि तो करणे महत्वाचं आहे नेक्स्ट आहे फोर साठीचे क्वेश्चन नेक्स्ट तुम्ही बघू शकता नर्स्ट इक्वेशन इम्पॉर्टंट आहे नेक्स्ट आहे टॉपिक आपला ग्रुप सिक्स्टीन सेव्हन्टीन एन एटीन अगेन हा टॉपिक थोडासा लेंदी आहे थेर पार्ट जास्त आहे पण इम्पॉर्टंट पण तितकेच आहेत ह्याच्यामध्ये भरपूर असे क्वेश्चन्स आहेत की ते इम्पॉर्टंट आहेत ता आणि ते करणं गरजेचं आहे सो so, त्यातली ही वन मार्कची मी लिस्ट केलेली आहे अँड देन तुम्ही बघू शकता सेकंड मार्क टू मार्क्ससाठी हे क्वेश्चन्स आहेत प्रॉपर तुम्ही बघू शकता आणि हे क्वेश्चन्स तुम्हाला नक्कीच तुमच्या सोर्सेस सोर्सेस कडून म्हणजे तुम्ही टेक्स्टबुक वापरू शकता तुम्ही एखादा डायजेस्ट वगैरे वापरलं तरी पण चालेल त्याच्यामध्ये हे क्वेश्चन्स अगदी तुम्हाला सहज मिळून जातील ह्याचे आन्सर्स जे आहेत ते नेक्स्ट आहे ऑक्सिडेशन स्टेट ऑफ सल्फर अगेन डिफरन्स बिट्वीन रोम्बिक अँड नॉन रोम्बिक हे जे क्वेश्चन्स आहेत ते इम्पॉर्टंट आहेत त्या टॉपिकमधले हा इथं फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अँड युजेस ऑफ एसो टू अगेन इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे अंडर डॉक क्वेश्चन आहे हा चा साठीचा देन आहे येस स्ट्रक्चर ऑफ क्रोनिक अँड क्लोरस ऍसिड तुम्हाला माहिती आहे की ह्याच्यामध्ये हे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत आणि त्याचं बिहेवियर सुद्धा इम्पॉर्टंट आहे फ्लोरिनचं नेक्स्ट आहे ट्रान्झिशन अँड इन द ट्रान्झिशन ऑफ इलेमेंट्स सो so, ह्याच्यामध्ये हे, हे एक मार्क्ससाठी क्वेश्चन मी बंच केलेला आहे हा यस yes. so, एक मार्कचा क्वेश्चनचा क्वेश्चन so, हा बंच आहे प्रॉपरली तुम्ही बघू शकता हे क्वेश्चन्स बऱ्याचदा विचारले गेलेले आहेत आणि या वर्षीसाठी इम्पॉर्टंट पण आहे से टू मार्क्ससाठीचाही बंच केलेला आहे सेम बोर्ड पॅटर्न नुसारच आपण हा बंच केलेला आहे मला असं वाटतं की यावर्षी हा वाला जो क्वेश्चन आहे तो इम्पॉर्टंट आहे कॉजेस आणि त्याच्यावरचा अगदी एक्सप्लेन कास्ट एन अँड रोट आयन रिॲक्शन सो दिस इज द इम्पॉर्टंट फॉर द टू मार्क्स नेक्स्ट आहे तीन मार्क्ससाठीचे क्वेश्चन सो so, ती मार्क्ससाठी याच टॉपिकमध्ये जे क्वेश्चन्स इम्पॉर्टंट आहेत ते तुमच्या डोळ्यासमोर आहेत आणि हे क्वेश्चन्स नक्की करून जावं कारण की तुम्हाला माहिती आहे की हे जे क्वेश्चन्स आहेत दोन मार्क तीन मार्क हे किंवा तीन मार्कचे जे क्वेश्चन्स आहेत त्याच्यामध्ये क्वेश्चन फोर जो असतो तुमचा म्हणजे मोठा क्वेश्चन जो असतो त्याच्यामध्ये कधीकधी ए पार्ट आणि बी पार्ट करतात बरोबर आहे सो so, ए पार्टला दोन मार्क्च आणि बी पार्टला अगेन दोन मार्कचा असं जर कॉम्बिनेशन केलं मोठ्या क्वेश्चनसाठी ऍक्च्युली मोठा क्वेश्चन विचारायला पाहिजे होता पण तिथं जर असं कॉम्बिनेशन झालं ए पार्ट आणि बी पार्ट तर यातलेच क्वेश्चन तिथे तुम्हाला चार मार्काला मध्ये पण दिसतील सो इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहे ते नेक्स्ट आहे फोर मार्क्ससाठीचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स या टॉपिक मधले नेक्स्ट आहे येस कॉर्डिनेशन कंपाऊंड नेक्स्ट टॉपिक तुम्हाला माहिती आहे कॉर्डिनेशन कंपाऊंड इज वन ऑफ द मोस्ट आय एम पी क्वे आय एम पी टॉपिक फ्रॉम द केमिस्ट्री अँड हे जे नॉमॅन क्लेचर आहे इथं थोडंसं जास्त लक्ष दिलं पाहिजे कॉर्डिनेशन कंपाऊंडमध्ये अगदी आयसोमेरिझम हे जे क्वेश्चन्स मी इथे डिझाईन केलेले आहेत हे प्रॉपरली पूर्णपणे अभ्यास करून डिझाईन केलेले आहेत यावर्षी एक्झामला नक्कीच हे क्वेश्चन्स तुम्ही बघू शकताय हा डिस्टिंग्विश पण आहे तो अगेन इम्पॉर्टंट आहे आता याच्यामध्ये एक्सप्लेनेशनमध्ये आता हे एक्सप्लेनेशन दोन मार्क किंवा तीन मार्कसाठी पण विचारू शकतात एक मार्कसाठी पण विचारू शकतो हेच तर ऍक्च्युली केमिस्ट्रीमध्ये कसं आहे की कुठलाही क्वेश्चन त्याची साईज कमी किंवा जास्त हे विचारण्याच्या चार क्वालिटीवरती आहे त्यामुळे हे मी क्वेश्चन्स मेन्शन केलेले पॉईंट मेन्शन केलेले तुम्ही लक्ष देणं खूप महत्वाचं आहे नेक्स्ट uh, आहे तीन मार्क्ससाठी जे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत या टॉपिक मध्ये सो अगेन डिफाईन मध्ये मी मी जसं म्हटलं की डिफाईन म्हटलं की ह्याचा अर्थ असा नाही की ते एकच मार्काला विचारले जाऊ शकतात त्याला ऍड ऑन होऊन कुठलेही पॉईंट्स मेन्शन होऊन अगदी मग तो uh, दोन तीन क्वेश्चन्स मिक्स करून ते दोन मार्क तीन मार्क्सचे क्वेश्चन्स बन बनले जाऊ शकतात त्याच्यामध्ये नेक्स्ट आहे या टॉपिक मधले हे चार मार्कचे जे क्वेश्चन्स आहेत ते अगदी आय एम पी आहेत हे सो नेक्स्ट आहे टी so, uh, हा तुम्हाला माहिती आहे क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे हा क्वेश्चन सोडणे म्हणजे अक्षरशः आहे सी एफ टी क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे या टॉपिक मधला तर इथं लिहित आपण बघत असताना हॅलोजन वरती आलोय तर uh, जर इथे काय डाउट्स वगैरे असतील तर तुम्ही इथे एक नंबर दिलेला आहे त्याच्यावरती पण कॉल करून मेसेज uh, करून विचारू शकताय अगदी ह्या क्वेश्चन्समध्ये सर मला हा क्वेश्चन्स नाही कळत आहे प्रॉपरली हा कुठून कुठून अँसर्स वगैरे मिळणार आहेत सो या क्वे नंबरवर जो दिलेला नंबर ह्याच्यावरती पण तुम्ही प्रॉपरली मेसेज करून त्याचं काय असेल ते सोर्सेस तुम्ही फाइंड आउट करून घेऊ शकता नेक्स्ट आहे हॅलोजन डेरेवेटिव्ह हॅलोजन मध्ये हे दोन क्वेश्चन्स आय एम पी आहेत इथं रिॲक्शन्स कंप्लीट करावे लागतील मेजर प्रॉडक्ट कुठला आहे हे बाहेर काढावं लागेल हे तुम्हाला विचारले जाऊ शकतात नेक्स्ट आहे ऑर्डर ऑफ ऑर्डर ऑफ बॉइलिंग पॉईंट आणि हे या टाईपचे जे क्वेश्चन्स असतात हे बऱ्याचदा विचारले जातात बघा हे क्वेश्चन्स म्हणजे ए प्रॉडक्ट कुठला हे बी प्रॉडक्ट कुठला आहे या टाईपचे क्वेश्चन्स किंवा ते देतील सुद्धा आणि एमसी क्यूला तुम्हाला विचारतील या टाईपचे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात नेक्स्ट आहे डिफाईन डिफाईन मी मग अशीच म्हटलं होतं की हा एक मार्कला पण असू शकतोय दोन मार्कला पण असू शकतोय uh, कारण की ते क्वेश्चन जर दोन आणि दोन ऍड केले जर मिक्स केले तर क्वेश्चन हा मोठा बनतोय नेक्स्ट आहे दोन मार्क्ससाठी जे या टॉपिकमधले क्वेश्चन्सची लिस्ट तुमच्या डोळ्यासमोर आहे प्रॉपरली तुम्ही बघू शकताय एस एन वन आणि एस एन टू तुम्हालाही माहिती आहे की एस एन वन आणि एस एन टू हा दोन मार्कला पण विचारला जाऊ शकतो तीन मार्क आणि फोर मार्क ह्याच्यासाठी पण विचारला जाऊ शकतो इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे एस एन वन आणि एस एन टू अगदी आम्ही जेव्हा ट्वेल्थला पेपर दिले त्या, होते त्यामध्ये पण हे क्वेश्चन्स इन्क्लूड केले गेलेले होते आणि ते आय एम पीच आहेत नेक्स्ट आहे आ, दोन तीन मार्क्सचे जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे ते तुमच्यासमोर आहे थोडंसं कन्वर्जन इथे इम्पॉर्टंट आहे कन्वर्जनकडं काळजीनं लक्ष देण्याची गरज आहे कारण की ते कन्वर्जन थोडेसे मिस्टेक होण्याचे भरपूर चान्सेस असतात आणि हा जो क्वेश्चन आहे तो शक्यतो तुम्हाला अगदी तीन मार्क्सच्या मा क्वेश्चनमध्ये मधी वगैरे असे कुठले तरी म्हणजे त्या ऑर्डरला दिसेल की जेणेकरून काय होतंय की बऱ्यापैकी तुम्ही तुमच्या मेंटल एबिलिटीज तिथं जाऊन क्वेश्चनची किंवा हार्ड आहे किंवा टफ आहे हे तुम्ही स्वतःला सांगितलेलं असेल तिथं तुम्हाला हा क्वेश्चन येईल म्हणजे परत अगेन थोडासा चेक केलं जाईल तुमचं मेंटल स्टॅबिलिटी कशी आहे क्वेश्चन आहे करायची नेक्स्ट आहे फोर साठीचे क्वेश्चन आहे आय एम पी क्वेश्चन्स तो इथं बघू शकताय तुम्ही हे मी साठीचे क्वेश्चन्स याच्यामध्ये ठेवलेले आहेत हे पण आहेत आणि अगदी तुम्हाला माहिती आहे मी मगाशीच म्हटलं एस एन वन एस एन टू फिक्स क्वेश्चन आहे हा इथं काहीच दुमत नाही आहे फिक्स क्वेश्चन्स आहेत ते नेक्स्ट आहे अल्कोहोल फेनॉल्स अँड इथर अल्कोल फेनॉल्स आणि इथरमध्ये हे मी वन मार्क्ससाठी जे आय एम पी क्वेश्चनची लिस्ट केलेली आहे तुम्ही प्रॉपरली बघू शकता आणि ही जी वन मार्क्सची क्वेश्चनची लिस्ट आहे हे अगेन यातले बरेचसे क्वेश्चन ऑलरेडी विचारलेले गेलेले आहेत आणि येणाऱ्या एक्झाममध्ये पण विचारले जाऊ शकतात नेक्स्ट आहे ही टू मार्क्सची इम्पॉर्टंट क्वेश्चनची लिस्ट आहे सेम टॉपिकमधून सो इथं प्रिपरेशन आहे हे पण इम्पॉर्टंट आहे अगेन मी तुम्हाला मग म्हटलं की ए बी ए बी म्हणजे काय इथं फाइंड आउट करावं लागेल प्रॉडक्ट तर ते प्रॉडक्ट फाइंड आउट करत असताना तुम्ही काळजी ही घ्या की तुम्ही ज्या रिॲक्शन्स करत आहात त्या प्रॉपरली तुम्हाला त्याचा प्रॅक्टिस झाली पाहिजे म्हणजे तुम्हाला एक्झामला जायच्या आधी तुम्हाला त्याची प्रॅक्टिस स्ट्रॉंग पाहिजे आणि तरच ते तुम्हाला क्वेश्चन्स प्रॉपरली जमतील ओके नेक्स्ट आहे रिॲक्शन्स होत्या मग मागच्या पेजवरती त्या पण इम्पॉर्टंट होत्या तीन मार्क्ससाठी हे रिॲक्शन ऑफ फेनॉल आणि त्याच्या हे दोन तीन टाईप्स मी इथं मेन्शन केलेले आहेत इम्पॉर्टंट आहे ते सो नेक्स्ट आहे तुम्ही बघू शकता फोर मार्क्ससाठी आय एम पी क्वेश्चन्स फोर मार्क्ससाठी जे एमपी पी क्वेशन्स ह्याच्यामध्ये जे मेन्शन केले ते डिहायड्रेशन साठी जे इम्पॉर्टंट क्वेश्चन जे मला वाटतं ते मी इम्पॉर्टंट इथं मेन्शन केलेलं आणि जे की खूपच इम्पॉर्टंट आहेत येणाऱ्या एक्झाममध्ये नेक्स्ट आहे येस नेक्स्ट टॉपिक येतोय आपला अल्डिट अल्डिहाट अँड किटोन्स सो अल्डिहाट अँड मध्ये बोलायचं झालं तर तुम्हाला माहित आहे की बऱ्यापैकी हा एक मार्क दोन मार्क्ससाठी यातले फिक्स क्वेश्चन्स आहेत मी म्हणतोय की यातला एकही क्वेश्चन सोडू नका एक मार्क आणि दोन मार्क्सचा कारण की हे खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत नेक्स्ट आहे हे दोन मार्कचे क्वेश्चन्स कारण की हा टॉपिक मोठा आहे तुम्हालाही माहिती आहे अलडीएट तिथून आणि भरपूर आय एम पी क्वेश्चन्स आहेत याच्यामध्ये आणि शॉर्ट 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 अगदी हे जे क्वेश्चन्स आहेत अगदी छोटे छोटे जे क्वेश्चन्स आहेत या टॉपिकमधले खूप आय एम पी आहेत हे एकही क्वेश्चन यातला सोडू नका स्किप करू नका नेक्स्ट आहे तीन मार्क्ससाठी जे आय एम पी क्वेश्चन्स तुमच्या डोळ्यासमोर आहे यस ऍक्शन ऑफ इथॅनोविक ऍसिड वगैरे तुम्हाला माहिती आहे की इम्पॉर्टंट आहे बेन्झिनच्या रिॲक्शन्स तुम्हाला माहिती आहेत इम्पॉर्टंट आहेत कन्वर्जन त्याचं बेन्झिनचं हे इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये नेक्स्ट uh, आहे ऍसिडिक नेचर ऑफ सी डब्ल्यू एच याच्यामध्ये पण हे जे क्वेश्चन्स दिलेले आहेत हे अगेन इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत आता इथं मग अशी आपण म्हटलेलं आहे की रिॲक्शन ही या पद्धतीत विचारली जाईल ए बी सी आणि तुम्हाला माहित आहे की हे ए प्रॉडक्ट कुठला हे बी प्रॉडक्ट कुठला आहे हे दरवर्षी तुम्ही कितीही मागचे पेपर काढून बघा हे क्वेश्चन्स दरवर्षी येतातच येतात ए बी सी म्हणजे या टाइपचे क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातात की हे यात इथला जो प्रॉडक्ट येणार आहे तो, तो कुठला आहे ओके इस्टरिफिकेशन तुम्हाला माहिती आहे वन ऑफ द व्हेरी आय एम पी क्वेश्चन्स नेक्स्ट टॉपिक आहे आपला अमाइन्स यस मध्ये बघितलं तर तुम्ही हे वन मार्क्सच्या आय एम पी क्वेश्चन्स आहेत आणि जे की इम्पॉर्टंट आहेत ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी इम्पॉर्टंट आहे हे नेक्स्ट पेजवरती तुम्हाला कळेल टू मार्क्सचे आय एम पी क्वेश्चन्स सो टू मार्क्सचे आय एम पी क्वेश्चन्स करत असताना या क्वेश्चन्सला बिलकुल स्किप करू नका इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत हे नेक्स्ट आहे तीन मार्क्ससाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स तुमच्या डोळ्यासमोर येतील तीन मार्क्सचे आय एम पी क्वेश्चन्स हे डिस्टिंगविश बिट्विथेनामाइन अँड डायमिथनामाइन कारण की अमाइन्समध्ये ऑब्व्हिसली हे क्वेश्चन्स खूप इम्पॉर्टंट आहे डिस्टिंग्विश म्हणजे एखादा मोठा क्वेश्चन जर तुम्हाला बंच करून कॉम्पॅक्ट कॉम्पॅक्ट करून विचारायचं झालं तर या टाईपचा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे हिसनबर्ग रिएजंट इम्पॉर्टंट आहे देन फोर मार्क्ससाठीचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स मी मी हे जास्त रेकमेंड करेन की हे तीनही क्वेश्चन बिल्कुल मिस करू नका येणाऱ्या एक्झाममध्ये या टॉपिक मधून फोर मार्क्सचा येईल असं मॅक्सिमम चान्सेस आहेत नेक्स्ट आहे म्हणजे हे तीन क्वेश्चन्स नक्की करा नेक्स्ट आहे बायोमॉलेक्कल्स टॉपिक सो so, बायोमॉलेक्कल्समध्ये आपण हे एक मार्क्ससाठीचे आय एम पी क्वेश्चन्स ठेवलेले आहेत नेक्स्ट आहे टू मार्क्ससाठी हे आय एम पी क्वेश्चन्स मला वाटतात की हे यावर्षी येऊ शकतात हे प्रॉपरली केलं पाहिजे नेक्स्ट आहे तीन मार्क्ससाठीचे असतील तीन और चार मार्क्ससाठीचे क्वेश्चन्स येस तीन मार्क्ससाठीचे आहेत बायोमॉलिक्युल्स हा पण एक असा मॅक्सिमम थेरी रिलेटेड टॉपिक आहे प्रिपरेशन रिलेटेड टॉपिक आहे रिॲक्शन्स त्यातला इम्पॉर्टंट आहेत आणि त्याच्यातले स्ट्रक्चर पण हे इम्पॉर्टंट आहेत नेक्स्ट आहे येस फोर मार्क्ससाठी आय एम पी क्वेश्चन्स मोनोसायकेराईट्स हे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत ग्लुकोज प्रिपरेशन आहे नेक्स्ट टॉपिक येतोय आपला इंट्रोडक्शन टू द पॉलिमर्स अगेन हा टॉपिक थोडंसं इथं मी रेकमेंड करेन की हे जे वन मार्क आणि टू मार्क्सचे क्वेश्चन आहेत हे यातले इम्पॉर्टंट आहेत जास्त करा कारण की ह्या टॉपिकचं जे वेटेज बघितलं इतर टॉपिकशी तर थोडंसं कमी वेटेज येते म्हणजे ह्याचा अर्थ समजावून घ्या की ह्याच्यातले जे कमी मार्कांचे जे क्वेश्चन्स आहेत ते खूप आय एम पी क्वेश्चन्स आहेत सो नेक्स्ट तुम्ही बघू शकता की डिफाईन दोन मार्क्ससाठी मी ठेवलेला इलास्टोमर रिॲक्शन दोन, दोन तीन दोन तीन आहेत ठेवलेल्या त्यानंतर प्रिपरेशन थोडंसं ठेवलेलं आहे दोन मार्क्ससाठी तीन मार्क्ससाठी तुम्ही हे क्वेश्चन्स बघू शकताय डिफाईन फायबर्स अँड वल्कनायझेशन वगैरे ह्या ज्या प्रोसेस आहेत त्या इम्पॉर्टंट आहेत नेक्स्ट आहे प्रिपरेशन हे प्रिपरेशन खूप इम्पॉर्टंट आहे चार मार्क्ससाठी हे चार मार्क्ससाठी पण विचारलं जाऊ शकतं दोन मार्क्ससाठी टेफलॉनचं प्रिपरेशन आहे एसबीआर आहे एच डी पी आहे हे प्रिपरेशन इम्पॉर्टंट आहेत नेक्स्ट आहे ग्रीन केमिस्ट्री येस ग्रीन केमिस्ट्रीमध्ये थोडस ना ऍप्लिकेशन ओरिएंटेड जे केमिस्ट्री आता आपल्याला लागणार आहे त्या रिलेटेड क्वेश्चन विचारले जातात सो so, हे एक मार्क्ससाठी जे बंच आहे नेक्स्ट आहे तुम्ही बघू शकता टू मार्कची लिस्ट ही आहे यस ही टू मार्क्ससाठीची लिस्ट आहे जी आय एम पी क्वेश्चनची लिस्ट आहे यस इथं तुम्हाला रिॲक्शन दिलेलं आहे कॅटालिस्ट ओळखायचा आहे आणि इथं तुम्हाला कॅटालिस्ट दिलेलं आहे रिॲक्शन ओळखायचं या टाइपचे पण क्वेश्चन्स आय एम पी आहेत सो तुम्ही बघू शकता की मी बऱ्यापैकी जे केमिस्ट्रीचे दोन मार्क्सचे इम्पॉर्टंट आहेत या टॉपिकसाठी इम्पॉर्टंट क्वेश्चनची लिस्ट प्रॉपर केलेली आहे आणि तुम्ही तीन मार्क्ससाठीचे आय एम पी क्वेश्चन्स बघू शकता या टॉपिकमध्ये येस तीन मार्क्ससाठीचे सो रोल ऑफ ग्रीन केमिस्ट्री ऍक्च्युली हे इम्पॉर्टंट क्वेश्चन काय आहेत ते सांगतो कारण की केमिस्ट्रीचं लर्निंग आपण सगळेच करतो पण केमिस्ट्री डेली लाईफमध्ये कुठे यूज केलं जातं किंवा आपल्याला त्याचा यूज आहे त्या त्या रिलेव्हन्सला आपण बघितलं तर हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे नेक्स्ट आहे फोर मार्क्ससाठीचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स या टॉपिक मधले येस हे क्वेश्चन्स इम्पॉर्टंट आहेत फोर मार्क्ससाठीची ही लिस्ट तुमच्यासमोर आहे फोर मार्क्ससाठीची नेक्स्ट आहे हे जे फोर प्रिन्सिपल आहेत ग्रीन केमिस्ट्रीचे अगेन इम्पॉर्टंट आहेत आणि बऱ्यापैकी मी क्वेश्चन्स इथं कम्प्लीट करायचा ट्राय केलेला आहे मॅक्सिमम क्वेश्चन्स तुम्ही यातूनच बघणार आहात त्यामुळे यातला एकही क्वेश्चन स्किप करू नका नंतर भरपूर रिग्रेट होईल कारण की हे क्वेश्चन सोडणे म्हणजे मूर्खपणा कारण की हे क्वेश्चन्स येणार एक्झाममध्ये तुम्ही नक्कीच बघणार आहे दोन हजार तेवीस केमिस्ट्रीच्या पेपरमध्ये नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत बघितलेला असलेत आणि जे इम्पॉर्टंट क्वेश्चन असणार आहे ते तुम्ही लिस्ट आउट करून घेतले असतीलच सो अशा व्हिडिओसाठी नक्कीच या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि ट्वेल्थच्या स्टुडंट्सना शेअर करा